रघु इथेच राहतो ना? कशाला ओरडतोयस? एनी प्रॉब्लेम? मेरी मेरी बोल. रघु इथेच. रघु रघु काय झालं रानी? कुठे होतीस तू? गेले 2 दिवस मी तुला शोधतोय. कुठे जाते, काय करते कळवत नाही तुला. आधी प्रेमाने जवळ तर घे. तुला काय वाटलं? तुम्हाला सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही. काढलं की नाही शोधून तुला? रघु, कोण आहे ही मुलगी? ग्रॅनी, ही ज्योती माझी बहीण. तुला बोलवतो ना ग्रॅनी बद्दल. खरंच तुझी बहीण आहे? हो ग्रॅनी. खरं बोलतोयस? हो. तुम्हीच ना? ये रघु, मी तुला पुन्हा एकदा विचारते, ती खरंच तुझी बहीण आहे? ग्रॅनी, माझा ह्याच्यावर विश्वास आहे. इथे हात ठेव आणि सांग, ती खरंच तुझी बहीण आहे? रघु, हात ठेव. तुमचा जीजसवर विश्वास आहे, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. एक वेळ मी देवासमोर खोटं बोलेन, पण तुमच्यासमोर खोटं बोलणार नाही. ती खरंच माझी बहीण आहे. मी इतके दिवस होती कुठे? मी हॉस्टेलवर होते. I see. Okay. अजय, टेल मी वन थिंग. माझं नाव टोनी आहे तुला कोणी सांगितलं? म्हणजे रघुनी माझं एवढं वर्णन केलं होतं? नाही, वर्णन नाही, मी तुमचा फोटो बघितला होता. फोटो? हा. माझा? हा.
कोणाकडे? चार्ली अंकलकडे. चार्ली अंकल? जुली आंटीचा भाऊ, त्यांच्याकडे बघितला होता. ज्योती, करेक्ट? मेरी? हाँ. मेरी? जुलियाला ओळखते. यू नो मेरी दीदी माझा फोटो जुलियाच्या घरी बघितला. यू नो मेरी शी सॉ माय फोटोग्राफ जुलियाचा. ओके. अरे टोनी, या मुलांसमोर तुला एवढं इमोशनल होणं शोभत का? बस बस. ज्योती स्वीट नेक, स्वीट गर्ल. ये आती, ये चल रे तू पण. स्वीट आहे ना मुलगी ज्योती. आता हिच्यासाठी जागेची सोय करायला पाहिजे. मेरी आहे ना, ती करेल काहीतरी. डोंट माइंड, मी काही तुम्हाला फोर्स नाही करत आहे. ग्रॅनी, ओ कॉफी. ओ थँक्स माय चाइल्ड. काय आहे, तुम्हाला त्रास होणार नसेल ना? काय मेरी आंटी बोलता तुम्ही, हा त्रास कसला आला त्याच्यात? माझ्या दोन मुली, त्याच्यात ही एक. आणि रघु काय आम्हाला तसं परका नाहीये. अरे आपल्या घरचा माणूस आहे. काय खरं रे, काय तिला आमच्याकडेही ठेवलं असतं हो मी. पण सगळी मुलं माहिती आहेत ना कशी आहेत ते. म्हणजे हिला ऍडजस्ट करता आलं असतं त्याच्यात. पण नाही नाही, तशी माझी सगळी मुलं छान आहेत. हा हो, फक्त ते आपल्याच दुनियेत असतात. आणि तशी ही मुलगी खूप मला शांत वाटली, अगदी तुमच्या निशासारखी. अच्छा, म्हणजे मी शांत नाही आहे. ओके, अगदी स्नेहासारखी. हॅपी झालं समाधान. बरं का ज्योती, ही स्नेहा माझी मोठी मुलगी. हाय. हे बघ ज्योती, जर तुला इथे राहायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. इथे अजिबात लाजायचं किंवा घाबरायचं नाही. आणि हो, पाहुण्यासारखं तर अजिबात राहायचं नाही. बरोबर आहे, अगदी आपलं घर समजून राहायचं. काय? हो. एक विचारू, तू नक्की रघुची बहीण आहेस? नाही, मुद्दाम विचारलं, कारण तू छान हसतेस. सॅबी, अगदी माझ्या मनातलं बोललास. काय कुठे तो? ए स्नेहा, जा बोलवून आण जा त्याला. आत्ता जाते. रघु, आज चल ना, तुला बोलवत आहे. ये ना.
काय रे अजून काय काय लपून ठेवणार आहेस आमच्यापासून हे बघ आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की ज्योती आजपासून इथेच राहणार थँक्यू बस बस थँक्यू विंक्यू मॅनर्स मला नाही शिकवायचं तुला आभार मानायचे असतील ना त्यांचे मान क्रॅनी बदल तिला खुली दाखवा गेस्ट रूम अरे बरं का ज्योती गेस्ट रूम मध्ये राहणार म्हणून गेस्ट सारखं नाही राहायचं आओ आपण आजपासून त्या रूमला ज्योतीचीच रूम म्हणूया ना हा दॅट्स अ नाईस आयडिया चल मी दाखवते तुला चल चुकी चला एक चॅप्टर संपला पण आज मुलं घरात नाहीये ते घर अगदी सुन सुन वाटत नाही हो ना शो आहे ना आज त्यांचा विलीचा आवाज सुटला की नाही निशा तर एवढी घाबरली होती मला तिच्याकडनंच कळलं पण जाताना मला एकदम ओके वाटला बघू काय करतायत ते नो प्रॉब्लेम मेरी आंटी शो एकदम हिट होणार आपलं गेसिंग उपरवाल्याचं ब्लेसिंग नो प्रॉब्लेम आमीन पडला होता आता 3 दिवस आमचे कपडे धुवायचं बरं का काय को एक मिनिट थांबा तिचा थोबाड बघितलं ना कसं झालं होतं बस कपडे आमचा नवीन धोबी झालो का गप्प का बसलास कोण आहे स्वीटी प्लीज ऑल राईट मी गंमत करत होतो यार गंमत काय ही असली गंमत माझा चेहरा पडला होता ना तो तुझ्या काळजी दे आणि तू माझ्या टेन्शनवर हसत होतास निशा अग प्लीज आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन निशा त्याचा काही दोष नाही आहे यार तू मला काय सांगतोस पचक्या मी कायला आज ओळखते मिली मला माहिती आहे तुला मस्करी करायला आवडते मलाही आवडते पण ही असली मस्करी मी नाही ना असं म्हणू शकत यू ऑलवेज ट्राय टू प्ले विथ माय इमोशन्स अँड आय डोंट लाईक इट मीच मूर्ख आहे पण आता नाही तुमचा कार्यक्रम ठाकूर साहेबांना भयंकर आवडला तेव्हा ते म्हणाले की मी स्वतः जाऊन त्यांचं अभिनंदन करणार मॅडम मॅडम खूप चांगला आवाज आहे तुझा छान गातोस थँक्स तुमचाही परफॉर्मन्स खूप छान होता मॅडम
थँक्स. बर बर. हे विकासजी, विकास ठाकूर. हॅलो सर. आणि हे आपले नगरसेवक खाटबे साहेब, यांना तुम्ही ओळखतात म्हणजे? सर मी विली, आणि ही यांना ओळखतो मी. अच्छा, आपण यापूर्वी एकदा भेटलोय. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही नेहमी अशा रागातच असता का? सॉरी, माझ्या लक्षात नाही आपण कधी भेटलोय. अहो असं काय करता, एकदा भर रस्त्यामध्ये तुम्ही मला ट्रॅफिकचे नियम शिकवले होते, विसरलात? हो आठवलं. सॉरी, मी जरा त्या दिवशी खूप. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. विली, विली, या स्मॅकार्ड. सर काही गरज लागली तर मला फोन करायचं. ओ शुअर सर, थँक्स, थँक्यू सो मच. दिस इज फॉर यू, फॉर युअर ब्रिलियंट परफॉर्मन्स. थँक्स. बाबड्या, काय काय भरून ठेवलं या बॅगेत? बबुडा, हे काय काय भरून ठेवलं दप्तरात तू? अरे दादा, ते मला लागत. बबड्या, हे तू काढलंस? हो. दादा तू काय करतोयस? बबड्या मी चित्र काढतोय. दादा मला पण काढायचंय चित्र. चित्र काढायचंय? हो. ये बस धर. दादा काय अवस्था केली स्वतःची? दादा आपण चंद्रपूरला जाऊया. ए दादा. बाबड्या तू बलात्कार मी नव्हता केला गं.